गुवाहाटी येथे झालेल्या खोक्यांच्या व्यवहाराबाबतचं सत्य हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर कधीच येऊ नये या दृष्टिकोनातूनच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांना बोलवून घेतलं. वास्तविक हे सत्य काय हे जनतेकडनं जनतेच्या समोर येणं अपेक्षित होतं, परंतु आता ज्या पद्धतीने ह्या दोघांना गप्प बसण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत मला वाटतं काही काळ जाईल, परंतु खोक्यांचं सत्य काय आहे हे एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर नक्कीच येईल.